4 लाख रुपयांच्या 7 मोटरसायकल जप्त करत मोटरसायकल चोरणाऱ्यास जेरबंद करण्यात आलंय. अहमदनगर शहरातील तोफखाना पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. अहमदनगर शहरातील विविध भागातून मोटरसायकलची चोरी करणारा चोरटा तब्बल 4,05,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकलसह तोफखाना पोलिसांनी अटक केलाय. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या मोटरसायकल चोरी गुन्ह्यांचा तपास करत असतानाच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम चोरीची मोटरसायकल विकण्याकरिता अहमदनगर शहरातील भिस्तबाग महालाजवळ येणार आहे. त्यावर पोलीस निरीक्षक कोकरे यांनी पोलीस पथकातील अधिकारी अंमलदार यांनी भिस्तबाग महालाजवळ सापळा रचत पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार पथकातील अधिकारी अंमलदार यांनी भिस्तबाग महालाजवळ सापळा रचून संशयित इसम अनिकेत पारखे याला ताब्यात घेतलं आणि त्याला त्याच्याकडील पल्सर मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेत सखोल चौकशी केली असता त्यानं मोटरसायकल शिलाविहार परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. त्याने अहमदनगर शहरातील विविध परिसरातून चोरी केलेल्या मोटरसायकल त्याच्या ताब्यातून 7 चोरीच्या मोटरसायकली एकूण 4,05,000 रुपये किमतीच्या त्या मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्यात आणि या प्रकरणी आणि त्यामुळे तोफखाना पोलीस स्टेशन मधील दाखल 3 गुन्हे उघड झाले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेवरून त्यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.